कपिल नगर पुलिस थाना अंतर्गत आने वाले उपलवाड़ी क्षेत्र से ई बैटरी चोरी का मामला उजागर हुआ है, जहां फिरियादी की शिकायत पर तफ्तीश के दौरान अन्य कई क्षेत्रों से हुई बैटरी चोरी के मामले भी आगे आए हैं। दरअसल मामले के फिरियादी सिद्धार्थ नगर निवासी 48 वर्षीय रविंद्र सिंह भामरा का प्लैटिनम पॉलीपैक शेड नंबर CN2 उपलवाड़ी कामठी रोड नागपुर क्षेत्र में ई रिक्शा का गोडाउन है, जहां ई रिक्शा हमेशा गोडाउन में रखे जाते हैं। जब फिरियादी का मैकेनिक 12 दिसंबर 2023 को गोडाउन आया तो ई रिक्शा ठीक थी, लेकिन वही 16 दिसंबर 2023 को जब फिरियादी का सेल्समैन डिलीवरी लेने आया तो ई रिक्शा चालू नहीं हो रहा था, जिसके बाद देखा गया तो ई रिक्शा से बैटरी गायब थी। जहां निरीक्षण के बाद पता चला कि गोडाउन से 76 बैटरी चोरी हो गई थी। मामले की गंभीरता को समझते हुए रविंद्र सिंह भामरा ने कपिल नगर पुलिस थाने में 23 दिसंबर को शिकायत दर्ज कराई, जहां गुप्त सूचना के आधार पर माड़ा निवासी 20 वर्षीय समीर अली जावेद अली को गिरफ्तार कर लिया गया। जहां पूछताछ के दौरान आरोपी ने अपनी अन्य दो साथी इस गिरोह में शामिल होने की बात बताई, जिसके संज्ञान पर स्वामी नगर निवासी 21 वर्षीय गोविंद साकरे और 23 वर्षीय आकाश पाली को गिरफ्तार कर लिया गया है। जब तफ्तीश के दौरान पता चला कि इन आरोपियों ने जरीपटका यशोधरा नगर पाचपाली आदि पुलिस थाना क्षेत्र से भी बैटरियां चुराई हैं, जिसकी जांच पुलिस करी है। कपिल नगर पुलिस स्टेशन ला दिनांक 23 दिसंबर 2023 रोजी फिरियादी रविंद्र सिंह गमदूर सिंह भामरा वय 48 वर्ष प्लॉट नंबर 1 सिद्धार्थ नगर कामठी यांचं उपलवाडी या ठिकाणी उपलवाडी इंडस्ट्रियल एरिया आहे, त्या ठिकाणी त्यांचं गोडाऊन आहे आणि त्या गोडाऊनमध्ये ई रिक्षाचं गोडाऊन आहे। त्या ई रिक्षाच्या गोडाऊनमधून जवळपास 76 बॅटरी चोरीला गेली होती। त्या संदर्भात त्यांनी 23 डिसेंबरला पोलीस स्टेशनला तक्रार दिली, त्या अनुषंगाने सदर गुन्ह्याचा तपास सुरू होता। आमच्या गोपनीय बातमीदारांना आम्हाला एक बातमी दिली की कपिल नगर पोलीस स्टेशन हद्दीतील म्हाडा येथील समीर अली जावेद अली राहणार म्हाडा क्वार्टर याच्या घरी ज्या बॅटऱ्या चोरीला गेल्या आहेत, त्याच प्रकार इस्टमॅन कंपनीच्या बॅटऱ्या ज्या आहेत त्या चोरीला गेलेल्या बॅटऱ्या आहेत, त्या बॅटऱ्या त्याच्या घरी असल्याची माहितीवरून आम्ही त्याची घर झडती घेतली असताना आम्हाला त्या ठिकाणी बॅटरी मिळून आल्या। त्यानंतर त्या इसमाला ताब्यात घेऊन आम्ही त्या गुन्ह्यामध्ये इतर कोणी कोण साथीदार आहेत याची त्याच्याकडून माहिती घेतली, त्या अनुषंगाने त्याचा त्या गुन्ह्यामध्ये सहभागी त्याचा साथीदार जो होता गोविंद काशीराम साखरे राहणार स्वामीनगर प्लॉट नंबर 27 नारी रोड कपिल नगर व आकाश विजय पाली वय 23 वर्ष राहणार म्हाडा क्वार्टर पोलीस ठाणे कपिल नगर यांनी मिळून ती चोरी केली असल्याची त्यांनी माहिती दिली। आम्ही यातील जे दोन आरोपी आहेत समीर अली जावेद अली आणि गोविंद आकाशराम साखरे याला सदर गुन्ह्यामध्ये काल अटक केली, त्यांच्याकडूनही काही मुद्दे रिकवर करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर या गुन्ह्यामध्ये राहिलेला जो तिसरा आरोपी आहे त्यालाही आता ताब्यात घेण्याला आलेला आहे, त्याच्याकडूनही मुद्देमाल रिकवरी जो बॅटरी आहे त्या रिकवरीची प्रोसिजर सुरू आहे। त्याचबरोबर काही बॅटऱ्या त्यांनी कळमनाचा जो रणजित साहू म्हणून आहे त्याला काही विक्री केल्या होत्या, तर त्याच्याकडूनही त्या बॅटऱ्या जप्त करण्याची प्रोसिजर सुरू आहे। त्याचबरोबर कपिल नगर पोलीस स्टेशन जरीपटका पोलीस स्टेशन यशोधरा नगर असतील किंवा पाचपावली पोलीस स्टेशन या ठिकाणी काही ज्या ई बॅटऱ्यांच्या चोरी गेलेल्या आहेत त्या संदर्भातही आरोपीकडे सखोल चौकशी सध्या सुरू आहे। त्यातीलही काही जर गुन्हे उघडकीस येतील तर त्यावेळेस आपल्याला त्या संदर्भात माहिती देण्यात येईल। यातील जे आरोपी आहेत हे पाठीमागे रेकॉर्डचे गुन्हे करणारा आरोपी आहे, ज्यातला समीर अली जावेद अली याच्यावरती पाठीमागचे चोरीचे गुन्हे आहेत, त्याचबरोबर जो साखरे आहे त्याच्यावर बी पाठीमागचे गुन्हे आहे। जे मोडच होतं त्यांचं तर ती त्यांनी अगोदर या अगोदर ते महिन्याभरापूर्वी त्या एरियामध्ये ते जो साखरे आहे तो काम करत होता आणि त्याला माहीत होतं जे गोडाऊन आहे त्या पाठीमागून त्या गोडाऊनला जाण्याची जी भिंत आहे तिथून आपण आत प्रवेश करू शकतो, त्यामुळं त्यांनी तशा पद्धतीची मोडच वापरून चोरी केलेली आहे। रेकॉर्डचा आरोपी असं रेकॉर्ड ते सतत रेकॉर्डचे आरोपी आहेत, त्यामुळं ते जे जो आहे असा हेतू त्याचा सगळं अजून तपास आम्ही पुढे करतो आहोत। कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ मनीष टेमरी की रिपोर्ट।